महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जामखेड तालुक्यातील दौंडची वाडी वाघा सोनेगाव धनेगाव या परिसरामध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। 3 दिवस होऊनही अधिकारी पंचनामे करण्यासाठी फिरकले नाही, याबद्दल माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रशासनावर आज कोरडे ओढले। अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहनही केले। जामखेडे तालुक्यातील सोनेगाव धनेगाव दंडाची वाडी या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, अनेकांच्या शेतजमिनी वाहून गेल्या, पिकांचे नुकसान झाले। त्याची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी आज या भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी या ठिकाणी काही परिसरात मोटरसायकल बैलगाडी पायी जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला। तालुक्यामध्ये सोनेगाव दौंडाची वाडी आणि काही भाग धनेगावचा या ठिकाणी 27 तारखेला ढगफुटी झाली। मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान झालं, शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। विहिरी वाहून गेल्यात, बंधाऱ्याचे कट वाहून गेले, सर्व शेतीचे बांध तुटलेले आहेत, पेरलेलं पीक वाहून गेलं आहे, फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, ऊसाचं नुकसान झालं आहे, लोकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। आणि आज ताकाय 3 दिवस झालं तरी तालुक्याचे तहसीलदार प्रांत इथं कोणीही मोठ्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही, अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत, त्यामुळं हे दुर्लक्ष अशा पद्धतीचं करणं हे योग्य नाही आहे। शेतकरी या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनेगाव आणि परिसरातील अडचणीत आलेलं आहे। तात्काळ याचे पंचनामे सर्वंकष ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचं सर्वांचे पंचनामे तातडीने केले पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई ही शासनाने अदा केली पाहिजे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कर्जत प्रतिनिधी गणेश जेवरे।